नमस्कार, मी पूजा, एमकेएन मराठी मध्ये आपलं स्वागत। बातमी आहे रोटरी क्लबची। रोटरी इंटरनॅशनलचे 2021-23 चे अध्यक्ष आणि कोलकाताचे रोटरियन शेखर मेहता आणि रोटरी इंटरनॅशनलचे संचालक कमल संघवी यांनी गेल्या रविवारी पुण्याला सपत्निक भेट दिली। बावधनच्या मेरीगोल्ड रिसॉर्टच्या सभागृहात त्यांचा रोटरी डिस्ट्रिक्ट 31-31 आणि सेंटर E27 मधील इतर 7 डिस्ट्रिक्टच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला। रोटरी डिस्ट्रिक्ट 31-31 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरियन रवी धोत्रे आणि स्पोर्ट्स सिटी क्लब तर्फे मान्यवरांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। रोटरियन महेश कोटबागी यांनी या आयोजनात पुढाकार घेतला होता। 500 अधिक रोटरियन यावेळी उपस्थित होते। आपल्या भाषणात रोटरियन मेहता यांनी पोलिओ निर्मूलनासाठी त्यांनी 3 तपाहून अधिक काळ केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल नोबेल शांतता पारितोषिक मिळावं अशी इच्छा व्यक्त केली आहे। तसेच रोटरी सदस्यता वृद्धी जगभर आणि विशेष करून भारतात व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चय व्यक्त केलाय। यावेळी 31-31 डिस्ट्रिक्ट मधल्या 12 लाख डॉलर्स पेक्षा अधिक देणग्या रोटरियन्सनं जाहीर केल्यात। देणग्या जाहीर करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सत्कार देखील करण्यात आला। इंटरनॅशनल रोटरी प्रेसिडेंट शेखर मेहता यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। मेरे को रोटरी में करीब 35 साल हो गए हैं। 1984 में मैंने ज्वाइन किया था। 91 में मैं प्रेसिडेंट बना अपने क्लब का। 99-2000 के अंदर मैं डिस्ट्रिक्ट गवर्नर बना था। 2011 से 2013 तक आई वाज ऑन द बोर्ड ऑफ रोटरी इंटरनेशनल एंड नाउ आई हैव बीन इलेक्टेड टू बी द प्रेसिडेंट ऑफ रोटरी इन द ईयर 2021-22। मेरा क्लब है रोटरी क्लब ऑफ कैलकटा महानगर। कैलकटा से हूँ मैं। रोटरी फॉर्चुनेटली 100 साल पहले कैलकटा ही में शुरू हुई थी, 1 जनवरी 1920 में। तो अभी ये 100वां साल चल रहा है। जनवरी 1 तारीख को पूरे 100 साल कंप्लीट हो जाएंगे रोटरी को। इट हैज़ स्टार्टेड इन कैलकटा। ये किस्मत की बात है या पता नहीं क्या डेस्टिनी, कि जो 4 प्रेसिडेंट आज तक हुए हैं रोटरी इंटरनेशनल के इंडिया से, वो 4ों या तो कैलकटा में जन्मे थे या उनका कनेक्शन कैलकटा से था। मैं तो सारी ज़िंदगी मैंने कैलकटा ही में निकाली है। अगर एक इंडियन इंटरनेशनल प्रेसिडेंट बनता है तो मुझे लगता है कि इंडिया में उस काम का, जो हम सेवा का काम करते हैं, उसको बहुत ज़बरदस्त एक बूस्ट मिलेगा। और मेरा बैकग्राउंड ही है कि मैं सेवा के कार्यों से ही जुड़ा हुआ हूँ, उसी से जाना जाता हूँ। तो वो काम भले ही हेल्थ का हो या वाटर मैनेजमेंट का हो या लिटरेसी और एडुकेशन का हो या डिज़ास्टर मैनेजमेंट का हो, मेरा फोकस हमेशा सेवा पे रहा है। और अगर मैं वर्ल्ड लीडर की हैसियत से रहूँगा तो इंडिया में उसके ऊपर मैं फोकस और ज़्यादा बढ़ जाएगा। हर कोई मेरे को सेवा के साथ ही अटैच करता है, तो वो समझ जाएंगे कि मुझे भी और सेवा का काम करना है। और ऐसे भी अब रोटरी इंडिया में बड़े ऑर्गेनाइज स्ट्रक्चर्ड तरीके से सेवा का काम कर रहा है। और क्योंकि स्ट्रक्चर्ड तरीके से काम कर रहा है, ये बात क्लब के जहन तक पहुँच गई है, इसलिए सेवा का रूप कहीं बड़ा हो जाएगा। एडिशन नहीं होगा, मल्टीप्लिकेशन हो जाएगा। रोटरियन पंकज शहा यांच्याशी बातचीत के लिए आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। जेव्हा रोटरी इंटरनॅशनल भारताचे प्रेसिडेंट आहेत शेखर मेहताजी, आता इथं जो इव्हेंट होता तो 21-22 जे प्रस्तावित अध्यक्ष आहेत ते सगळे एकत्रित केले होते। आपले जे आंतरराष्ट्रीय प्रेसिडेंट आहेत रोटरीचे शेखर मेहता 21-22, त्यांचं विजन ऐकण्यासाठी सगळे इथे होते। सो हे सगळे अध्यक्ष मोटिवेट होऊन समाजासाठी काहीतरी उत्कृष्ट काम करतील, हीच त्याच्या माझ्या उद्देश होता आणि अपेक्षा होती। त्यासाठी RI प्रेसिडेंटची वेळ घेऊन त्यांना आज इथं आवर्जून बोलवलं होतं आणि हा सगळा इव्हेंट आपण इथं पार केला। रोटरियन रवी धोत्रे यांनी कार्यक्रमाबद्दलची माहिती दिली आहे, पाहूयात। आतापर्यंत 4 भारतीय रोटरी इंटरनॅशनलचे प्रेसिडेंट झालेले आहेत आणि त्यातले 4थे भारतीय जे आहेत शेखर मेहताजी, त्या आज पुण्यामध्ये आलेले आहेत। 222 देश ज्या संस्थेमध्ये आहेत त्या संस्थेमध्ये इंटरनॅशनल प्रेसिडेंट निवडला जातो आणि हे 4थे भारतीय ह्या संघटनेचे प्रेसिडेंट झालेले आहेत। ते 21-22 साली प्रेसिडेंट म्हणून तिथं दाखल होत आहेत आणि एक मोठा कार्यक्रम आम्ही इथं आयोजित केलेला आहे। रोटरी फाउंडेशन ही जगातली सर्वात जी मोठी संस्था मानली जाते, ट्रस्ट मानला जातो, त्या फाउंडेशनचा हा मोठा सेमिनार इथं आम्ही आयोजित केलेला आहे। आणि डिस्ट्रिक्ट 3131 म्हणजे पुणे आणि रायगड जिल्हा, यातले सर्व रोटरियन्स इथं आज जमा झालेले आहेत। 1000 जास्त रोटरियन्स इथं जमा झालेले आहेत आणि एक मोठा भव्य कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे। उत्कृष्ट असे चांगले चांगले कार्यक्रम आम्ही या निमित्ताने डिक्लेअर करत आहोत। आज सकाळीच आमच्याकडे
जवळजवळ 45 कॉर्पोरेट्स लोकांबरोबर आमची एक मीटिंग झाली आणि हॅपी विलेज हा मोठा प्रोजेक्ट आम्ही कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR या संदर्भातून आम्ही आता दाखल करत आहोत आणि त्याच्यासाठी टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा ॲटो कॅम्प या दोन कंपन्या समोर आलेल्या आहेत आणि त्या कंपन्यांच्या सहाय्याने पुणे जिल्ह्यामधले आणि रायगड जिल्ह्यामधले अनेक गावं आम्ही दत्तक घेऊन हॅपी विलेज हा कार्यक्रम आम्ही संकल्पित करणार. दुपारी मराठा चेंबरच्या सभागृहात झालेल्या आणखी एका समारंभात पुण्यातल्या औद्योगिक क्षेत्रातल्या सुमारे 50 उच्च पदस्थांच्या बैठकीत मेहता यांनी उपस्थितांना रोटरी फाउंडेशनच्या सेवाभावी प्रकल्पात आर्थिक मदत करावी असं आवाहन केलंय. यावेळी टाटा टेक्नॉलॉजीचे प्रधान यांनी कंपन्यांच्या CSR योजनेअंतर्गत आर्थिक मदतीच्या सहाय्याने खेड्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हॅपी विलेज प्रकल्पाअंतर्गत रोटरीनं पुढाकार घेतल्यास आर्थिक मदत मिळू शकेल असं सुचवलंय. त्यात रोटरियन मेहता यांनी पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं आहे.